शनिवार को आमदार गिरीश व्यास की आमदार निधि से एम्बुलेंस का वितरण किया गया। इस दौरान पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुए समेत अन्य लोग उपस्थित थे। आमदार गिरीश व्यास इनकी आमदार निधि से 5 एम्बुलेंस का वितरण किया जाने वाला था, जिसमें 3 एम्बुलेंस का वितरण पहले ही केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के हाथों किया गया और शनिवार को 2 एम्बुलेंस का वितरण पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुए के हाथों किया गया। एकंदर कोरोना परिस्थितीवर आम्ही 5 ॲम्ब्युलन्स देण्याचा विचार केला होता आणि त्यापैकी 3 ॲम्ब्युलन्स आम्ही 1 महिन्याभरापूर्वीच माननीय नितीनजी गडकरींचे असते त्या त्या क्षेत्रांमध्ये देवलापारला, मौद्याला आणि कुहीला आम्ही दिल्यात। 2 क्षेत्र राहिले होते, त्याच्यामध्ये 1 मांढळ, आपला 1 मुवाड आणि 1 राहिलं होतं धापेवाडा। ते आज आम्हाला गाड्या या मिळून 1-8 दिवस झाले। कालच या गाड्यांचे नंबर आले, जिल्हा परिषदेमध्ये गाड्या आधीच येऊन गेल्या होत्या आणि त्यामुळे या गाड्या आम्ही त्यांना विनंती केली की आज आम्हाला गाड्या द्या, आम्हाला गाड्या पाठवायच्या आहेत। आणि या सगळ्या खरेदी विक्रीमध्ये खूप वेळ लागला प्रशासनाच्या याच्यामध्ये, म्हणून आज आला। प्रस्ताव फार जुना आहे आणि गाड्या येऊन देखील 20 दिवस झाले, पण ते RTO चे नंबर्स वगैरे मिळाले नव्हते, त्याचं लोकार्पण आज आम्ही। इस अवसर पर आमदार गिरीश व्यास इन्होंने कहा कि कुछ कागजाती कामों की वजह से यह प्रक्रिया विलंब से हुई, लेकिन अंततः शनिवार को एम्बुलेंस का वितरण किया गया। कैमरा पर्सन राजकुमार मोड़ के साथ दिशा हटवार, BCN News नागपुर।